कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेल्या सांगली इथल्या मार्केट यार्डमध्ये महापालिकेच्या वतीनं औषध फवारणी करण्यात आली. मार्केट कमिटीचे संचालक मुजीर जांभळीकर यांच्या प्रयत्नातून संपूर्ण मार्केट यार्डमध्ये यावेळी फवारणी करत निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं बुधवारपासून मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान या बंदच्या काळात सांगली महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मार्केट यार्ड निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. पालिका प्रशासनाच्या आरोग्य आणि अग्निशमन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मार्केटमधील रस्ते, दुकाने, गोडाऊन या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. मार्केट कमिटीचे संचालक व्यापारी मुजीर जांभळीकर आणि शीतल पाटील यांच्या प्रयत्नातून यावेळी औषध फवारणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. महापालिकेनंही मार्केट कमिटीच्या विनंतीला मान देत युद्धपातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी केल्याबरोबर मार्केट कमिटीच्या वतीनं मुजीर जांभळीकर यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे आभार मानले आहेत.